नमस्कार, मी प्रगती कुलकर्णी। माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण घरच्या घरी सोनं कसं पॉलिश करायचं हे बघणार आहोत। तर अंगावर सोनं घातल्यानंतर ते वापरून वापरून काळं पडतं, थोडंसं त्याचं ग्लेजिंग जातं। तर घरच्या घरी आज आपण सोनं क्लीन करणार आहोत। बांगड्या ज्या असतात त्याला आतूनमध्ये काळपटपणा येतो। त्याच्याबरोबर हातातली अंगठी आहे, त्याच्यामध्ये घाण जाऊन बसते, काळपट होते। मंगळसूत्राच्या वाट्या आणि मंगळसूत्राच्या तारांमध्ये पण घाण जाऊन बसते। तर आज आपण कसं घरच्या घरी क्लीन करायचं, पॉलिश करायचं ते बघणार आहोत। इकडे गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये आपण दोन गोष्टी टाकणार आहोत। एक तर विम डिशवॉशर आहे ते, किंवा तुम्ही त्याच्याऐवजी डिटर्जंट पावडर घेऊ शकता, आणि हळद घेऊ शकता। ह्या दोन्ही गोष्टी आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। इकडे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा पेक्षा थोडंसं जास्त विमचं लेमनचा जो फ्लेवर आहे ते डिशवॉशर टाकणार आहोत। आणि आपण ह्याच्यामध्ये एक चमचा हळदी पावडर ॲड केलेली आहे। पाण्यामध्ये हळद आणि विम पावडर विम लिक्विड टाकल्यानंतर पाण्याचा कलर चेंज झालेला आहे। एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि आपलं पाणी पण छान उकळलेलं आहे। उकळत्या पाण्यामध्ये आपण आपलं सोनं घालून घ्यायचं आहे। सोनं ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं छान हलवून घ्यायचं आहे, वरखाली करून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याच्यामध्ये जी काही घाण बसलेली असेल ती सगळी निघून जाईल। आपण वरती खाली सोन्याला करून घ्यायचं आहे सगळा। दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे साईडला तसंच ठेवून द्यायचं आहे। साधारण एक अर्धा तास सोनं त्याच्यामध्ये तसंच राहून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर सगळं सोनं हे काढून घ्यायचं आहे। आता सोनं आपलं क्लीन करण्यासाठी मी इकडं कोणतेही क्लोजअप कोणतीही टूथपेस्ट घेऊ शकता। माझ्याकडे क्लोजअपची टूथपेस्ट आहे, मी थोडीशी क्लोजअप टूथपेस्ट घेते। आणि त्याच्यानंतर एक थोडीसं घासण्यापुरतं बेकिंग सोडा घेते आणि हे पाणी जे आहे ते फेकून नाही दिलेलं, कारण ते पाणी आपल्याला लागणार आहे। तर पाण्यामध्ये ब्रश बुडवून घ्यायचा आहे, आपला सॉफ्ट ब्रश पाहिजे आहे। आणि दोन्ही टूथपेस्ट आणखी बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि आपण स्वच्छ करायचं आहे। लावून घ्यायचं आहे पूर्ण आणि हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे। जी काही घाण जाऊन बसलेली आहे ती सगळी घाण आपली निघून जाईल। अशाच पद्धतीने मी बांगड्या पण घासून घेते। आतला जो काळपट पण आहे तो संपूर्ण जायला पाहिजे आहे। खाचा असतात त्याच्यामध्ये घाण असते। पद्धतीने आपण टूथपेस्ट आणखी बेकिंग सोडाने हे दागिने घासून घेतलेले आहेत छानपैकी। आणि आता हे स्वच्छ पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचे आहेत। आणि मी सोनं सगळं स्वच्छ पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण हलक्या हाताने क्लीन करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता आपलं मंगळसूत्र सोनं, बघा तुम्ही किती छान दिसायला लागलेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे एकदम। बांगड्या पण चकचकायला लागले छानपैकी।
आणि अंगठीतली सगळी घाण गेलेली आहे, जी पूर्ण अंगठी भरली होती घाणीने। आणि अशा पद्धतीने आपलं सगळं सोनं क्लीन झालेलं आहे, अगदी घरच्या घरी पॉलिश करून झालेलं आहे, तेही अगदी थोड्या वेळामध्ये आणि थोड्या सामानामध्ये, जे आपण रेग्युलर आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात गोष्टी त्याच्यामध्येच आपण क्लीन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता मंगळसूत्राच्या वाट्या किती चकाकत आहेत छानपैकी। घरच्या घरी सोनं कसं क्लीन करायचं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही घरी हा प्रयोग करून बघू शकता, कोणतीही रिस्क नाही आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एखाद्या छानशा ट्रिकसोबत व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।